શ્રી બુવાજી બાવા દેવસ્થાન સુરેગાવતી શ્રી ક્ષેત્ર બાબીર દેવસ્થાન રૂઈ ઇંદાપુરે થે મુકુટ વ પાદુકા ભેટીસાઠી સુરેગાવ તાલુકા ઇંદાપુર એથુન પાલખીચે વાહનાંમધુન મોઠ્યા જલ્લોષાત મિરવણૂક કાઢત પ્રસ્થાન ઝાલે હોતે. આ શ્રી બાબીર દેવસ્થાન એથે આગમન ઝાલે અસુન મોઠ્યા જલ્લોષાત ચાંગભલ હો ચાંગભલ અસા જયઘોષ કરત દેવાલા ભેટણ્યાચા કાર્યક્રમ મોઠ્યા થાટમાટાત સંપન્ન ઝાલા. यामध्ये अनेक भाविक भक्तांनी देवाविषयीचे मत व त्यांना आलेला बुवाजी बाबा व बाबीर देवाचा अनुभव सांगितला आहे. पाय हा महादेवाचा अवतार आहे. फार पूर्वी काळातला त्यांच्या आईचे नाव हिलुबाई होत, वडिलांचं नाव माळुगवळी. अगदी फार पूर्वी काळातली पुढे हिलुबाईने महादेवाची सेवा केली. महादेव तिला प्रसन्न झाला आणि 12 वर्षाचा हा देव मागून घेतला सत्ययुगामध्ये. आता चाललंय कलियुग. आणि नंतर सांगितलं की अभिन पापा कसा जाईल. महादेवाचा अवतार आहे. 12 वर्ष 12 वर्ष संपूर्ण झाल्यावर मग इथे गायी म्हशी घेऊन आलो. त्याचे इथे निधन आणि नंतर तिथून पुढे तो देव रुपये झाल्यानंतर लोकांना पावन होत चालेल. एकूण देव संगमनेर तालुक्यात नगर जिल्ह्यात गेला सुरेगाव. असे देवाचे तालुका झाले फार पूर्वी काळ सत्ययुगामध्ये. काही मंदिर होतं पहिले मंदिर जुनं मंदिर एवढं फक्त. आता हे नवीन मंदिर झालं. देवाचं कसं काय बाबा इथं चारणीसाठी आला. देव चारणीसाठी आला. देवाचं संपूर्ण औक्ष संपलं. 12 वर्षाचा मागून घेत होता. 12 वर्ष तिकडे दुष्काळ पडला. हिलवाई जगता देवाला. महादेवाला काहीच करता येईल त्याच्याकडे विचार आला. त्यांनी महादेवाने आणला. तिकडे सुकाळ पडला, तिकडे दुष्काळ पडला. 12 वर्ष संपली की महादेवाने परत तो त्याच्या ती माघारी घेतला आणि नंतर तिथं पुढे तो बाबी देवा देवरूपी झाला. बिगड शतकातला येतो म्हणजे कमीत कमी ह्याला 2000 वर्ष होऊन गेलेले. ते काय भाऊ आता शतकातला नाही बिगड शतकातला देऊ. आता 2022 आलाय. त्या काळात शतक नव्हते. त्या काळातला देव हा. आणि आता चाललंय कलियुग. कलियुगामध्ये जसं जशी भावना ठेवी असा असा तो प्रसन्न होत चाललेला. हा देव हटकारच आहे. ज्या ज्या भावना ठेवी त्याला तो देव पावणार आहे. नवशा देव आहे हा. आणि जी म्हणेची इच्छा पूर्ण करतो. आपण जो म्हणलं देवा मला आमच्या वेळेला पाणी लागू दे मुलं होऊ दे तरी हा देव पावणारा देव आहे. जागृत देवस्थान हे रुई गावे हाय बाबा. कोणीबा बघे दिलं त्यांच्या काळामध्ये यांच्या वाकला हा बाबीर देव संपूर्ण पावला आणि वाकला राहिला. ते जसे जसे या देवाच्या नावाने त्या भागात माहिती सांगते लोकांना येणाऱ्या तसा असा देव हा बाबीर देव त्यांच्या भागात पावत गेलेला आहे. कारण यांना मुलं नव्हती. त्या देवाने सांगितल्याप्रमाणे कुंडी बाबांनी सांगितल्याप्रमाणे मार्ग बाबीरचा केला. नंतर बाबीर देव त्यांना प्रसन्न झाला. ज्याला लांब मुलं नव्हते त्यांना मुलं झाली. ज्यांना काय नव्हते त्या वाट त्यांच्या दुनियादारी या देवाने दिल्या. त्याच्यामुळे त्यांची ती दिंडी आज उकडे घेऊन ह्या रुई गावी आलेली. असा हा देवाचा अनुभव आहे. हा देव आमच्या गावात ज्या भगत बाबाने आणला तो 7 वर्ष जा असतानाच आणले. कारण त्यांची आई देवाला येत होती. देवाला येत असताना तिनं डिग्रसला. देवाला येत असताना तिनं देव येतानीच आडवी झाली. देवानं विचारलं तुला काय पाहिजे तर तिने सांगितलं मला तूच पाहिजे. मग तिला मुलगा झाला. तो 7 वर्षाचा असतानाच देव त्याच्या अंगावर आला. तिडून पुढं 100 वर्षापासून तिडून पुढं आमची दुसरी तिसरी पिढी देवाला यायची. तेव्हा देव आम्हाला त्या माऊलीने आणला. कोंडाजी बाबाच्या आईने. आईचं काय नाव? सखूबाई. सखूबाई शंकर इल. या म्हातारीने आम्हाला देव दाखवला आणि म्हणून आम्हाला देवस्थान माहिती झालं. देव आम्हाला पावला. आमच्या आई वडिलांना पावला. नंतर आम्हाला पावला. आमच्या मुलांना पावला. सिन्नर तालुका. पोटीच्या बाळासाठी येलूबाई माझी हिंड गे. येलूबाई म्हणते माझ्या बाळाच शंकराच हाई दंड. पाठीवर बांधलं गोंड. गोंड बांधील रेस माच शंकराच्या बस माच गे. शंकराच्या गस माच गाई आली मोराईप. बाबू आला माझ्या घरी गे. बसा टाकती मी ग पाट. मोर सोन्याच ताट गे. त्यात वाढीची केसरी बात. कोऱ्या गाईचं वाढते तूप. येलूबाई नाही केलं पायी पाप. सुखी राहू द्या तुमचं रॉप. येलूबाईला घेती चोळी. 12 वर्ष संपली शंकरांनी मारून.
बाबूला घातला सायळाच्या बिळी जीवठोला उजव्या डोळी राजीची ग सावळ आली गे येलूबाई चाटा तोडी अती चाली बाळ बाळ म्हणू यान गे वाघाच पावा आलं घारीची सावळ आली येलू माझी बाई बाळ बाळ म्हणू यानी गे चाटा तोडीत चाली डाव्या थानातनं रक्त निघलं उजव्या थानातनं दुधू निघलं गे बाबा लाग धक्का लायला जन्माचा का येडा देऊ गे जन्माचा येड्या लाग काही बोलू देव शंकर आला म्हणती बाई गे बारा वर्षाचा शेणा देवा माझ्या बाबाची बागावा गे मला जायचं रुई गावा बाबी रे ग देवा म्हणती येतो माझी बाई गे बारा वर्ष संपली शंकराने वाटला मारून शेळ्याजवळ गेलू बाईला घेतीच हिरव पाचळ जरीचं गेलू बाईला घेतली हिरवी चोळी बाबाच्या सरणात उडी टाकली माय दिली जाळी बारा वर्ष संपली शंकर गाणं आला बाबू गाडी तर बोल आला गायाच्या पाठी आता कुठली येणी पण सगळा पाठ्यात कोणी आता कुठली कोणी मला कुणीची आईचं चांग म्हणे चांग म्हणे खोपडी तालुका शेखर जिल्हा नाशिक हे आमच्या आईच्या पासूनच आम्ही येतो देवाला हे आम्ही नवसाने मुलं झालेले सगळे बांधच्या नवसाने तुमच्या आई सूर्यगावला जायची ना सूर्यगावला पायी 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 जायची तिथे दर गुरुवारी तिचा असा असा नेम होता दर गुरुवारी पायी जाऊन ती दर्शनाला किती वर्षांनी तिला पाहुणनंतर 13 वर्षांना किती मुलं झाली काय 7 मुलं झाले एक नाही 7 मुलं झाले मी शेवट नंबर आहे लास्ट श्री भोजो देवस्थान सुरेगाव इथून या ठिकाणी आम्ही मुकुट आणि पादुका भेटीसाठी श्री क्षेत्र रुई येथील बाबीर देवस्थान इथं काल 50 ते 60 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत यामध्ये अनेक भाविकांना ज्यांना मुलं होत नव्हती काहीच्या काही दुसऱ्याही समस्या असतील काहीचे आजार असतील अशा अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी देवाला येऊन त्यापासून त्यांना फळं झालेले त्यांचे रोग निवारण झालेले तर आम्ही सुद्धा दरवर्षी दिवाळीला या ठिकाणी यात्रा भरते दिवाळी पाडव्याला ही यात्रा भरते त्याचप्रमाणे माघ महिन्यामध्ये पंचमी षष्टीला ते यात्रा भरते आणि मधी आमुषला सुद्धा लोक आमच्या भागातून त्या ठिकाणी 200-500 लोक या ठिकाणी उपस्थित राहतात आम्ही सुद्धा या ठिकाणी 100-125 वर्षापासून आमचे वडील या ठिकाणी येत होते ते गेल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांची जी आहे ती परंपरा आम्ही चालू ठेवली आमच्या इथं सुद्धा अनेक प्रकारचे लोक येतात त्यांना त्यांच्या समस्या निवारण होतात असा हा नवसाला पावणारा देव आहे बाबीर देव तर भोजी बाबांचे सुद्धा अनेक ठिकाणी या ठिकाणी पावती झालेले 70 ते 60 दैवस्थान या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये झालेले यामध्ये जोमन यांच्या वडिलांना मुलं होत नव्हती त्याबद्दल ते माहिती येतील त्यांचं पूर्ण नाव सांगतील बोल माझं नाव संदीप विष्णू जोमन मोठा राहणार मी नासे माझी मम्मी जी आहे तिला पुत्रप्राप्ती होत नव्हती मम्मीला याच्या आधी मुलं होऊन ते एक्सपायर होत होते तर खोपडीचे काही परिवार आहेत तर त्यांनी सुरेगावबद्दल माहिती दिली बाबीरबाबद्दल माहिती दिली त्यानंतर मम्मीने तिथे जाण्यास सुरुवात केली त्यानंतर तिथून माझा जन्म झाला त्यानंतर मग परम चांदीचे मुकुटे बनवून श्री बाबीर देवाला भेटण्यासाठी सर्व भाविक भक्त आलेले आहोत त्याचबरोबर कोंडाजी शंकर इलम यांच्या कृपा आशीर्वादाने दिलीप कोंडाजी इलम यांच्या नियोजनाने व भगीरथ कोंडाजी इलम यांच्यासुद्धा नियोजनाने कार्यक्रम आयोजित केला त्याचबरोबर आम्ही 40 ते 50 गाड्या घेऊन बाबीर देवस्थानाकडे आलो येलूबाईंनी बाबीर देवाची आई येलूबाई यांनी महादेवाची 12 वर्ष तपश्चर्या केली त्यानंतर पुत्र प्राप्त झाला पण महादेवने प्रश्न विचारला की तुम्हाला 12 वर्ष धावा की 100 वर्षाचं येडा येलूबाईंनी 12 वर्षाचं पाहिजे मला 100 वर्षाचं घेऊन काय करू पण नंतर महादेवाने सांगितलं मी येईल तुझ्या वाड्याला मग येलूबाईला आंगची बळी देऊन पुत्र प्राप्त करून दिला त्याचबरोबर उमामातेने संगमेर डिंगरस बोवाजी बाबा देवस्थान डिंगरस उमामातेने सुद्धा बाबीर देवाची भक्ती केली त्या भक्तीप्रमाणे
उमामातेला सुद्धा पुत्र प्राप्त होत नव्हता. पण ती जानकर बाबाला प्रसन्न केले. जानकर बाबाने सांगितले तू बाबीर बाबाला जा. पण बाबीर बाबाला ती पायी चालत आली बिगर अन्नपाणीची. मग बाबीर बाबाला प्रसन्न करून घेतले. पण बाबीर बाबाने स्वतःच उमाईच्या पोटी बुवाजी जन्माला आला. त्याचबरोबर इंग्रजचे बुवाजी अहिल्याजी पुणेकर व अहिल्याजी भाऊजी पुणेकर तुजी नागोजी बनले. कोंडाजी शंकरीलक यांनी या देवस्थानाबद्दल अतोनाट कष्ट घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे देवस्थान पोहोचवलेलं आहे. त्याचबरोबर जनपद मराठी न्यूज चॅनलचे सर्वात आभार तुम्ही बघत आहात जनमत मराठी, जबाबदारी न्याय हक्काची.